मंडळी आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांच्या दर्शनाकरता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया विघ्नहर्त्या. महाराष्ट्रावरचं विघ्न जे काही अरिष्ट आलंय ते शेतकऱ्यावर, कामगारावर, बेरोजगारावर, महिलांवर, मुलीवर जाणे जाणे अरिष्ट आणलंय त्यांना सद्बुद्धी दे आणि महाराष्ट्राला या सगळ्या अरिष्टातून वाचवण्याचं काम गणपती बाप्पा करावं. गणेशा तुझ्या चरणी हेच मागतो आम्ही की महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्राचं हिरावलेलं एक वैभव जे आहे ते परत कसं महाराष्ट्राला मिळेल. महाराष्ट्र क्रमांक 1 होता तो आता 11 क्रमांकावर गेला आहे. राज्यकर्त्यांना सद्बुद्धी दे आणि पुन्हा माझा राज्य, पुन्हा माझा महाराष्ट्र 1 क्रमांकावर आला पाहिजेत आणि महाराष्ट्रातील मुली, महाराष्ट्रातील महिला यांचं सुरक्षा ही सर्वोच्च मानून त्यांना संरक्षण कवच देण्याचं काम सरकार म्हणून त्यांना बुद्धी दे ही मागणी मी गणेशाचरणी केलेली आहे. या राज्याचं अत्यंत लोकशाहीतलं सशक्त असं विरोधी पक्ष नेतेपद आपल्याकडे आलेलं आहे. जनतेच्या प्रश्नांबद्दल आवाज उठवणं या विषयाला घेऊन आपण वारंवार बोलत असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात. पण गेल्या काही कालावधीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं काँग्रेसचं राज्य आलं तर आरक्षण जाईल असं जे काही राहुल गांधींच्या वतीने वक्तव्य करण्यात आलं किंवा त्यावरती अमित शहाने देखील ट्विटरवरनं त्यांचा समाचार घेतला, याकडे आपण कसं बघता? नाही, ते राहुलजींचं वक्तव्यांचा विपर्यास्त करून ते दाखवण्याचं काम सुरू झालं. ते काय म्हणाले, आर्थिक सुबत्ता जर आर्थिक स्थिती सुधारली तर आरक्षणाचा पुनर्विचार होईल. आर्थिक स्थिती सुधारत नाही, सामाजिक स्थिती सुधारत नाही, त्यामुळे तो आरक्षण बंद करण्याचा विषय नाही. परंतु ज्या पद्धतीनं आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं स्टेटमेंट एक होतं की इधर से आलू डालो उधर से सोना निकालेंगे, ते राहुल गांधींच्या तोंडात घातलं गेलं आणि विपर्यस्त केलं गेलं आणि ते दाखवलं गेलं. असाच काहीसा प्रकार कालच्या राहुलजींच्या वक्तव्यांचा विपर्यस्त करून दाखवला जातो आहे. त्यांचं पूर्ण स्टेटमेंट हे स्पष्ट आहे की आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली तर आरक्षणाचा पुनर्विचार होईल. त्यामुळे ह्यात उगीच काहीतरी त्याला वेगळ्या दिशेने नेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सक्सेस होणार नाही. कारण मूळ आरक्षण विरोधी कोण आहे हे संपूर्ण देशाला माहिती आहे. या संविधान बदलण्याची भाषा 4 लोकप्रतिनिधींनी लोकसभेच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली हा या देशामध्ये माहीत, या देशातील सगळ्या लोकांना ते कळलेलं आहे. म्हणून आम्ही तर आरक्षणाचा कवच हा आमचा संविधान आहे. मी एक बहुजन समाजातील कार्यकर्ता म्हणून आणि संविधानाने दिलेला जो अधिकार आहे, संविधान हे केवळ आर्थिक निकषावर आरक्षण नाही आहे, हे जे काही सवलती दिल्या आहेत त्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर दिल्या. अजूनही आमची प्रगती तुम्ही सर्वे करून घ्या, त्या प्रगतीमध्ये किती बदल झाला आहे आणि ती दरी कमी झाल्याशिवाय हे संपूर्ण कोणालाही शक्य नाही. आणि म्हणूनच राहुलजींनी ती भूमिका मांडताना स्पष्टपणे सांगितलं की आज सामाजिक आणि शैक्षणिक आणि फायनान्शियल जर मजबूती मिळत असेल आणि ते त्यांचं हे उंचावत असेल तर मात्र याचा पुनर्विचार व्हायला काही हरकत नाही हे स्पष्टपणे मानलं. दुसरा मुद्दा की लाडक्या बाप्पांच्या साक्षीने जर बोलायचं झालं तर बाप्पांकरता सगळेच लाडकेत, पण हल्ली लाडका भाऊ लाडकी बहीण याबद्दल जर बोलायचं झालं तर लाडकी बहीण योजना ही नेमकी कोणाची? कारण जेव्हा बॅनर लागतात त्यात तर मुख्यमंत्री हा शब्द वजा होतो. प्रत्येक जण असं म्हणतं की लाडकी बहीण योजना माझी, तर तिघांमध्ये ही स्पर्धा होताना दिसते. तुम्हीच सांगा ही योजना नेमकी कोणाची? असे लाडकी बहीण योजना आणली मुळात लोकसभेमध्ये फटका बसल्यानंतर. मध्य प्रदेशामध्ये ही योजना आणली, यश मिळालं, पण 2 आजचा 3 महिना आहे त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसेच जात नाही. आता कदाचित महाराष्ट्राच्या निवडणुकीची वाट बघतायत, नाहीतर ती योजना गुंडाळली असती. आज ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत लोकांचा पैसा जो आहे तो पैसा अशा पद्धतीनं तुम्ही मतासाठी वाटणं. लाडकी बहीण तुम्हाला 2 का आठवली नाही? बरोबर, सत्तेत बसला त्यावेळेस ती लाडकी बहीण नव्हती. मताची ज्यावेळेस कडकी आली मग आठवली बहीण लाडकी, मताच्या कडकीमुळे ही बहीण आठवली हे महाराष्ट्र बघतोय. आणि तुम्ही 1,500 देऊन तिच्या खिशातून बहिणीच्या पिशवीतून किती पैसे काढताय, तिच्या बटव्यातून किती पैसे काढताय? तुम्ही 50 रुपयाची डाळ 200 रुपयावर गेली
सामान्य माणसाला कुटुंब चालवणं, 60 रुपयाचं तेल, गोडं तेल आज 1,25 रुपये किलो झालं आहे. हे कशामुळे? 400 रुपयाचा सिलेंडर 1,200 रुपयावर गेलेला. सगळे डिझेल, पेट्रोल आणि विशेष करून महिलांच्या, म्हणजे आपण कधी पाहिलं नाही की तिचा घर चालवत असताना रबर, पोरांचं खोड रबरवर GST लावत आहे, पोरांच्या शैक्षणिक साहित्यावर GST लावत आहे, आणि विशेष म्हणजे महिलांनी पूर्वी वस्त्रावर GST नव्हता, पण एका बहिणीने, माझ्या भगिनींनी साडी घेतली तर 18% GST काढून तिच्या बटव्यातून पैसे काढत आहे, आणि तिचं पूर्ण बजेट, घराचं कुटुंब, जे घर चालवण्याचं बजेट असतं ते तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तिच्या खिशातून साधारणतः 7,000 रुपये तुम्ही काढताय महिन्याला, आणि देताय काय 1,500 रुपये. आणि हे देत असताना जो काही तुमच्यामध्ये स्पर्धा आहे, अरे काल पाहिलंय कुठल्या स्तरावरचं एक घाणेरडं राजकारण, एकाच्या पडद्यावर, एकाच्या फोटोवरच बारामतीकरांच्या काळा पडदा घातला गेला. ते मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत नाही, माझी लाडकी बनून ते उल्लेख करतात, मुख्यमंत्री लाडकी बनून मुख्यमंत्री उल्लेख करतात, देवाभाऊ लाडकी बहीण म्हणून वेगळं म्हणतात, देवाभाऊ काय ते त्यांची लाडकी बहीण वेगळी. हे सगळं श्रेयवाद जे आहे ते मतासाठी आहे, आणि कितीही प्रयत्न कराल तरी एकीकडे महिलांच्या सुरक्षेची चिंता आहे. रोज 5 महिला जर वासनांत बळी पडत असतील आणि महिलांच्या सुरक्षेची तुम्हाला काळजी नसेल तर ही लाडकी बहीण ते 1,500 भुलणार नाही. तर तिचं म्हणणं आहे की पहिल्यांदा माझी सुरक्षा करा, माझ्या मुलींची सुरक्षा करा, लहान लहान बालिकेंची सुरक्षा करा, हे माझं प्राधान्य आहे. माझ्यावर जो काही कर रूपानं माझं बटवा रिकामा करायचा तुम्ही प्रयत्न करता ते बंद करा, तर तुम्हाला मतं मिळतील. आम्ही बघतो आहे सगळीकडे, आणि हे श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्राला खड्ड्यात टाकण्याचं काम हे सगळं सुरू आहे. आणि पैसे आहेत कुठे? निवडणूक संपली की योजना बंद होईल हे कितीही ओरडून सांगू देत. मध्य प्रदेशामध्ये ही योजना बंद झाली, आम्ही तेलंगणामध्ये योजना सुरू केली गृहलक्ष्मी, ती योजना अजूनही सुरू ठेवली आहे, ती चालू आहे. पण मध्य प्रदेशामध्ये मात्र 3रा महिना आहे त्या खात्यामध्ये बहिणीच्या पैसे जात नाही. ती लाडकी बहिणीचं काम झालं, मतदान मिळालं, काम झालं, आजा मेलाय आणि नातू झालाय हे बरोबर करून ठेवलंय. नातू जन्माला आला आणि आजा गेला आणि घरातली संख्या बरोबर, असा तो काहीसा प्रकार या सरकारकडून होते आहे. आणि यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवायची? हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलेले सत्ता पिपासू आहेत. मला याच्यातच जाता जाता एक प्रश्न विचारायचा शेवटचा, की का गुणास्तव असं एकूण दिसून येत आहे की कुठेतरी दादांनी जो मार्ग निवडला महायुतीकडे जाण्याचा, तो मार्ग येणाऱ्या काळात त्यांच्याकरता काटेरी ठरू शकतो, कारण त्यांना आतल्यात कुठेतरी बाजूला काढलं जावं असा एक सूर जो आहे महायुतीत दिसून येतोय, याकडे असं आपण काय कसं बघता? बघा, भाजप हा दुतोंडी विचाराचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका सातत्यानं वापरा आणि फेका. आणि अजित बिचारा, अजितदादांची तीच अवस्था मला बिचारे, मी म्हणत यासाठी म्हणतो की आज त्यांची सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांना बिचारा म्हणायची पाळी आणली. आणि बिचारा त्यांनी कोणी केला? तर भाजपने केलेला आहे. अहो, एक काल आज एक तिघांची मुलाखत होती, कायम 35 मिनिट अजितदादा मुख्यमंत्र्याच्या तोंडाकडे सुद्धा बघितले नाही. बर, म्हणजे हा पराकोटीचा वाद दिसतो मला, म्हणजे इतका सुप्त वार आहे की आज तिथे बॅनर फाडलेत बारामतीला एकामेकाचे, आता अंगावरचे कपडे फाडायचीच पाडी गेला नाही. मला वाटतं की त्यांनी कॅबिनेट बंद करावे, एकत्र बैठका बंद करावे, कारण हे सगळे भाई, भाऊ, दादा हे तापड स्वभावाचे आहेत. नसली पाळी येईल, महाराष्ट्र सगळा धिंगाणा बघेल आणि उठून एकमेकाचे उद्या कपडे फाडतील. नशीब महाराष्ट्रातली अब्रू वाचवायची असेल तर याने एकत्र येऊ नये, कॅबिनेटमध्ये बसू नये, कारण कॅबिनेटचा आवाज 6व्या मजल्यावरून खाली 3रा मजल्यापर्यंत येत होता. एवढं कडाक्याचं भांडण की 3रा मजल्यातली लोकं धावत गेलीत, अरे कॅबिनेटमध्ये काहीतरी मारामारी सुरू आहे म्हणून, इतका जोरानं आवाज येत होता. ते काय राज्य चालवण्याचे लक्षण आहेत की राज्य बुडवण्याचे लक्षण आहेत? सत्तेसाठी वाटेल ती, हे मंडळी सत्तेसाठी आलेली आहे. सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, एक सूत्र या सगळ्या लोकांचं आहे. त्यामुळे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग झाला आहे, कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झालेलं आहे, उद्ध्वस्त झाली, आणि लोकांनी ठरवलं आहे
यावेळेस महाविकास आघाडीला निवडून द्यायचा आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणी आहे. आम्ही सत्तेत येणार आणि बाप्पांच्याकडे ती मागणी केली की बाप्पा महाभ्रष्टाचारी महाठग महापापी महायुतीला आता सत्तेतून घालो आणि बाप्पा ऐकतं आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओच्या विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.